नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, रेत एज्युटेक या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मी वल्लभ बारले आणि आज आपण पाहणार आहोत इयत्ता 9 गणित भाग 1 मधील प्रकरण क्रमांक 1 संच आणि ह्यातला आपला हा प्रकरणातला 4th व्हिडिओ वेन आकृती. आज वेन डायग्राम्स म्हणजे काय आपण अभ्यासणार आहोत. मित्रांनो, वेगवेगळ्या आकृतीच्या माध्यमातून आपल्याला ठराविक संकल्पना अधिक स्पष्टपणे आपल्याला समजते. वेगवेगळ्या संचातीलच आपला हा संबंध समजण्यासाठी या संचावरती आधारित उदाहरणं सोडवण्यासाठी आपल्याला या आकृत्यांचा चांगलाच उपयोग होणार आहे. वेन चित्राची ही संकल्पना सगळ्यात पहिल्यांदा ब्रिटिश तर्कशास्त्रज्ञ जॉन वेन्स यांनी. मित्रांनो, यामध्ये आपल्याला आयत, वर्तुळ यासारख्या बंदिस्त आकृत्यांचा उपयोग या ठिकाणी करता येतो. त्यांच्याचे घटक आपल्याला आकृतीमध्ये लिहिता येत. आता हे सगळं सर्व काय आहे पहा मित्रांनो. या ठिकाणी आता जर समजा आपण एखादा संच घेऊया, हा संच मी एक एक्स हा नावाचा मी संच घेतो आणि यामध्ये असणारे घटक समजा ए, बी, सी आणि डी हे त्याचे घटक आहेत. हा संच मी या ठिकाणी कम्प्लीट करतो, पूर्ण करतो. आणि याच बरोबर संच वाय, संच वाय असा एक दुसरा संच घेतोय. संचचं नाव हे कॅपिटल लेटर मध्ये लिहितात. हे सर्व मूलभूत गोष्टी आपण अभ्यासलेलो आहे आणि सबस्क्राईब करा तुम्ही देखील. 3, 5, 7, 9, 11 हे काय आहेत हे तुम्हाला सर्व माहिती आहे. आता या आकृतीवरून आपल्याला एक्स आणि वाय ह्या दोन संच दिलेली आहेत, याची वेन आकृती आपल्याला काढायची. लक्षात घ्या, ज्या वेळेस आपण आता हा पहिला संच आपण या ठिकाणी आता ड्रॉ करण्याचा प्रयत्न करूया, यासाठी आपण आयत वापरूया. आयत वापरू, चौकन वापरू, काही तुम्हाला इव्हन, पण ते एक बंदिस्त आकृती असणं गरजेचं आहे. मी या ठिकाणी हा अशा पद्धतीने आकृती घेतो. कलर दिसत नाहीये का? ठीक आहे, आता दिसत असेल. हा कलर मी या ठिकाणी घेतला. ओके, तर याच बरोबर आता ह्या हा जो काय संच आहे या संचामध्ये त्याचं नाव कशा पद्धतीने द्यायचे किंवा हे घटक कसे दाखवायचे मित्रांनो ते पहा. आता ह्या संच एक्स हा संच आहे, त्या संचाचं नाव मी या ठिकाणी देतो. त्या संचाचं नाव आहे एक्स. यामधलं घटक आहेत ए, बी, कोणताही घटक कुठेही तुम्ही लिहा, सी, डी, अशा पद्धतीचा हा संच आहे. हा त्याचं मी नाव लिहिलेलं आहे, बरोबर. आता ह्या ह्याला आपण वेन आकृती असं म्हणतो. आयत आणि वर्तुळाच्या बंदिस्त अशा आकृत्या या ठिकाणी वापरल्या जातात. आता याच बरोबर संच वाय बघा, 1, 2, 3, 5, 7, 9, 11 अशा पद्धतीचा आहे तो देखील आपण या ठिकाणी आता एका वर्तुळाच्या मदतीने आपण काढण्याचा प्रयत्न करू. तर बघा, मी हे एक वर्तुळ अशा पद्धतीने हे ड्रॉ केलेलं आहे. आता यामध्ये मला त्यामध्ये असणारे घटक दाखवायचे. कोणकोणते घटक आहेत? सुरुवातीला मला त्याचं नाव द्यायचं आहे. कुठेही मी या ठिकाणी त्याचं नाव देऊ शकतो. वाय एक असेल, 7 असेल, 9 असेल, कॉमा देऊ नका इथं, 11 असेल, 5 असेल, 3 असेल आणि 9 हे आपण या ठिकाणी त्याचे सर्व घटक दिलेले आहेत. हा ह्या पद्धतीने जे काही संच दाखवतात मित्रांनो याला वेन आकृती असं म्हणतात, त्याला वेन डायग्राम असं म्हटलं जातं. यामध्ये असणाऱ्या काही नवनवीन संकल्पना देखील आपल्याला आता अभ्यास. उपसंच ही एक संकल्पना याच्यामध्ये आपल्याला काय ते सबसेट. काय असतो उपसंच? त्याचा घटक असणे. आता या ठिकाणी आपण दोन संच बघितले मित्रांनो. कोणकोणते? हे दोन संच बघितले, संच एक्स आणि संच वाय. किंवा या पद्धतीने आणखी एक वेगळा संच आपण घेऊया, एक वेगळं एक्झाम्पल घेऊया. यावर सांगायला नको, दुसरे एक एक्झाम्पल घेऊया. आता ह्या दोन एकामध्ये चाललेत पहा मित्रांनो. काय सांगायचं आपल्याला या ठिकाणी? तर यामधून ज्या काही गोष्टी आपल्याला सांगायच्या त्यामध्ये आपल्याला उपसंच ही संकल्पना आपल्याला स्पष्ट करायची. जर ए आणि बी, लक्षात घ्या, या ठिकाणी मी मोठा जो संच आहे त्याला ए नाव देतो, छोट्या संचाला बी मी हे नाव देतो. जर संच बी मधील प्रत्येक घटक हा संच ए चा घटक असतो, लक्षात घ्या, आणि तरच अशा पद्धतीने आपण बी ला ए चा उपसंच म्हणायचं आणि तो आपण बी उपसंच ए अशा पद्धतीने दाखवायचा. म्हणजे बघा, बी हा ए चा उपसंच आहे, बी हा ए चा उपसंच आहे असं या ठिकाणी याचा अर्थ होतो. कारण तो ए मध्ये समाविष्ट झालेला आहे. ए मध्ये हा बी पण आहे, लक्षात घ्या, मात्र बी मध्ये ए मधला कुठलाच घटक नसणार आहे. बघा कशा पद्धतीने असेल. आता या ठिकाणी एक पॉसिबिलिटी घेऊया आपण. काय घेऊया? आता ए हा संच, ए संचामध्ये काहीतरी घटक दाखवू आपण. 1, 2, 3, 4,
पांच सहा सात या पद्धति बरोबर बी या संचा मध्ये पण आपण काय घटक दाखवूया बी मध्ये तर बी या संचा मध्ये आपण पांच सहा सात ही दोन घटक दाखवू आता लिहूया आपण या ठिकाणी बी मध्ये काय आहेत पांच सहा सात असे घटक आहेत तर ए मध्ये काय आहेत तर ए मध्ये असणारे घटक एक दोन तीन एक दोन कॉमा द्यायचा नाही मित्रांनो लक्षात ठेवा कॉमा द्यायचा नाही एक दोन तीन चार यामध्ये पांच सहा सात म्हणजे ए मध्ये हे सगळे आले लक्षात घ्या एक ते सात एक दोन तीन चार पांच सहा सात हे ए मध्ये पण आले कारण ए मध्येच बी समाविष्ट आहे लक्षात घ्या बी या संचाचा प्रत्येक घटक हा ए या संचाचा देखील घटक आहे म्हणून संच बी हा ए चा उपसंच आहे आणि तो या पद्धतीने आपल्याला दाखवायचा लक्षात घ्या म्हणजे ए मध्ये बी मध्ये काय आहे पाच आहे सहा आहे सात आहे तर यामध्ये पाच सहा सात आहे म्हणजे संच बी मधला प्रत्येक घटक किती घटक आहे तीन घटक आहेत म्हणजे पूर्णच्या पूर्ण घटक संच ए मध्ये आहेत अशा वेळेस बी हा ए चा उपसंच आहे बी हा ए चा उपसंच आहे असं म्हटलं जात आणि हेच आपल्याला कशा पद्धतीने सांगता येत लिहायचं आहे तर या पद्धतीने लिहायचं हे सीच्या खाली अंडरलाईन करतो आपण हे लक्षात ठेवायचं उपसंच बी उपसंच ए अशा पद्धतीने तुम्ही वाचा किंवा सरळ आपल्याला ते कसं वाचता येईल बी हा ए चा उपसंच आहे अशा पद्धतीने हे आपल्याला वाचायचं यानंतर दुसरी एक कन्सेप्ट याच्यामध्ये आहे ते आहे विश्वसंच विश्वसंच आता विश्वसंच म्हणजे काय तर त्याला आपण युनिव्हर्सल सेट असं म्हणूया युनिव्हर्सल सेट काय असतं या युनिव्हर्सल सेटमध्ये मित्रांनो तर युनिव्हर्सल सेट म्हणजे काय आपण ज्या संचाचा विचार करणार आहे तो असा आहे की सर्वांना सामावून घेणारा आहे एक मोठा संच आहे त्याला विश्वसंच असं म्हणतो आणि विश्वसंच हा मित्रांनो कॅपिटल यू या अक्षराने दाखवला जातो आणि विश्वसंच दाखवण्यासाठी आयताकारच निवडला जातो लक्षात घ्या हा वेल या ठिकाणी वापरला जातो आता या ठिकाणी म्हणजे बघा आपण ही विश्वसंच आपण यू परिमेय संख्या संच परिमेय संख्या संच एन एनला काय म्हणतो आपण नैसर्गिक संख्या संच नैसर्गिक संख्या संच या सर्व नैसर्गिक संख्या आता ह्या ज्या काही सगळ्या नैसर्गिक संख्या असतात ना या परिमेय संख्या असतात म्हणजे नैसर्गिक संख्या निवडताना परिमेय संख्याचा संच हा त्याचा विश्वसंच असतो आणखी एक अतिशय महत्वाची अशी कन्सेप्ट आहे पूरक संच पूरक संच काय आहे मित्रांनो पूरक संच अजून सांगितलंच नाहीये ना तुम्हाला पूरक संच म्हणजे त्याला कॉम्प्लिमेंट पूरक संच आता समजा या ठिकाणी समजा म्हणल्यावर मला या ठिकाणी काय तर तुम्हाला दाखवावं लागेल समजा आता या ठिकाणी युनिव्हर्सल संच म्हणजे विश्वसंच कशाने दाखवतात आयताकाराने दाखवला जातो आता त्याचा आपल्याला एखादा संच आपल्याला त्याच्यामध्ये सांगायचा बरोबर आता यू आता ह्याला नाव काय देणार तुम्ही मित्रांनो तर यू ह्या विश्वसंचला नाव काय देतो आपण यू देतो आणि त्याचा एक समजा एक उपसंच आहे उपसंच उपसंच आपण कलर पण वेगळा देऊया ना उपसंच हा आता हा याचा एक उपसंच आहे आता या ठिकाणी ठेवू ओ ठीक आता हा त्याचा उपसंच आहे याला आपण ए असं नाव देऊया या उपसंचाला आपण ए असं नाव देऊ हे त्याचं ए असं नाव दिलं आपण आता यामधील ह्या विश्वसंच असा आहे की यातील घटकाचा संच असतो ते संच ए चे घटक नाहीत पण अशाच घटकाला संचाच्या ए चा पूरक संच म्हणतात काहीच कळून झालं ठीक आहे तर बघा आता ह्या ए मध्ये कोणकोणते आहेत बघा उपसंच ए मध्ये काय काय आहे बघा मध्ये बी आहे डी आहे एफ आहे इथं जी दाखवलेलं आहे बघा ए सी ई हे कोणाच्यात आहे
तर ए या संचामध्ये लक्षात घ्या। आता हा ए संच आहे आणि हा आपण या ठिकाणी ए संच आहे, ह्याला ए च्या वर रेष आहे, त्याला त्याला ए डॅश म्हणायचं। काय म्हणायचं त्याला? ए डॅश किंवा ए सी, म्हणजे पूरक कोण, ए संचाचा पूरक संच ना असं म्हटलं जातं। म्हणजे या विश्व संच म्हणजे यू मध्ये असणारे घटक हा विश्व संच आहे, मान्य आहे, ठीक आहे, हा त्याचा उपसंच ए आहे। आता ह्या यू मधील अशा घटकाचा संच आहे की म्हणजे विश्व संचातील असा घटक आहे की जे संच एचे घटक नाहीत, म्हणजे हे सोडून कोणते घटक असा ए संच आहे, हा मग ह्याला ए डॅश हा काय पूरक संच आहे, ठीक आहे। आता आणखी तुम्हाला एक्सप्लेन होईल, आता मी या ठिकाणी लिहितो म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करेल। आता बघा या विश्व संचामध्ये काय 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 आहे, विश्व संचाचे घटक सांगा मला। ए बी सी डी पण आहे, ई आहे, एफ आहे आणि जी, सॉरी या पद्धतीने नाहीये, हा हे घटक आहेत ए बी सी डी ई एफ जी, एवढे हे विश्व संचाचे घटक आहेत। आता ए संच मध्ये काय आहे बघा, ए संच मध्ये काय, तर ए संच मध्ये बी डी एफ, बी डी आणि एफ ह्या दोघांचा तीन घटकांचा संच आहे। मग आपल्याला एचा पूरक संच, एचा पूरक संच, मित्रांनो बघा नाव काय देतोय आपण, एचा पूरक संच, पूरक संच कशाने दाखवायचा, ए डॅश किंवा तुम्ही तो असा पण दाखवू शकता ए त्याच्या डोक्यावरती सी लिहून, कॉम्प्लिमेंटरी कॉम्प्लिमेंट ऑफ अ सेट। मग हा ए डॅश काय झाला संच, ए डॅश बरोबर काय येतो, ए सी ई आणि जी हे त्याच्यामध्ये ए डॅश मध्ये घटक आहे। म्हणजे हा पूरक संच कसा आहे मित्रांनो, हा विश्व संचामध्ये त्याच घटक आहेत, मात्र संच ए मध्ये त्यातला एक ही घटक त्याच्यामध्ये नाही, त्याला काय म्हणतो आपण, पूरक संच। त्याला काय म्हणूया आपण, पूरक संच। आता ह्या पूरक संचच काय महत्वाचं गुणधर्म आहेत मित्रांनो, पूरक संचाच जे काही गुणधर्म आहेत हे खूप महत्वाचं आहे बघा मित्रांनो, हे तुम्हाला याच्यावरती उदाहरणे भरपूर तुम्हाला सोडवायची आहेत, पूरक संचाचे गुणधर्म। आता त्यातला महत्वाचा पहिला गुणधर्म काय आहे, संच ए च्या पूरक संचाचा पूरक संच हा संच एच असतो, म्हणजे ए डॅश म्हणजे पूरक संचाचा पूरक संच ऑफ डॅश, म्हणजे कंसावर पण ती डॅश, ए वरती पण डॅश, हा कोण असतोय, एच संच असतो मित्रांनो, एक तुम्हाला गोष्ट विसरता कामा नये। दुसरी महत्वाची गोष्ट, रिक्त संचाचा पूरक संच हा त्याच्या संदर्भामध्ये काय असतो, विश्व संच असतो। रिक्त संचाचा पूरक संच म्हणजे ते रिक्त सोडून इतर सगळे घटक आहेत, म्हणजे त्याच्यासाठी तो काय झाला, विश्व संच झाला, म्हणजे शून्य सोडून सगळे म्हणल्यावर विश्व संच झालं ना, म्हणजे बरोबर हा काय असणार आहे, विश्व संच असणार आहे। त्यानंतर तिसरा, विश्व संचाचा पूरक संच, विश्व संचाचा कोणाचा, विश्व संचाचा पूरक संच हा काय असतो, रिक्त संच असतो। म्हणजे दोन्ही गोष्टी कॉमन आहेत लक्षात घ्या, विश्व संचाचा पूरक संच रिक्त असतो। त्यानंतर आणखी एक दुसरा सेकंड लास्ट, तर बघा जर समजा मित्रांनो ए बी अशा पद्धतीने लिहिले, याला काय तुम्ही वाचत होता आपण, उपसंच आहे, काय कोणता, बघा बी हा ए चा उपसंच आहे का, ए हा बी चा उपसंच आहे, ए हा बी चा उपसंच आहे, तर काय असत बघा, जर असं असेल तर काय असत, बी डॅश म्हणजे बी चा पूरक आणि ए डॅश म्हणजे बी चा डॅश हा ए चा देखील ए चा पूरक संचाचा उपसंच असतो। आता नंतर हा लास्ट वन,
ए आणि ए डॅशचा मध्ये समाईत संच एचा आणि त्या संच एचा पूरक संच यांच्यामध्ये कोणताच सामायिक घटक नसतो, कोणताच त्याच्यामध्ये कॉमन घटक सामायिक घटक नसतो, कोणामध्ये पूरक संच आणि त्याचा जो काही संच आहे संच ए समजा आणि संच एचा पूरक संच यांच्यामध्ये तुम्हाला सामायिक कॉमन त्याच्यामध्ये एक ही घटक दिसणार नाही। आणि मित्रांनो यावरच आधारित असणारा आपला सराव संच 1.3 आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया। तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया। जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, तुमच्या वर्ग मित्रांना देखील सांगा आणि सबस्क्राईब कराल तर अजिबात विसरायचं नाही। जय हिंद, जय कर्मठ।